हेलो फ्रेंड्स, एजुकेशन एंड स्पोर्ट्स या चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। केंद्रीय विद्यालयाची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून कोणतीही परीक्षा न घेता डायरेक्ट मुलाखतीद्वारे पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, ट्रेनर्ड ग्रॅज्युएट टीचर तसेच सर्व प्रकारच्या शिक्षक पदांकरिता ही पदभरती असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदंसुद्धा या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि 27,500 इतकं प्रतिमाह मानधनसुद्धा शिक्षकांना मिळणार आहेत। याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर एज्युकेशन एंड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नोकर भरतीविषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया, सर्वात पहिलं जे पद आहे ते या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर या पदांकरिता या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। यासाठी काय आवश्यक आहे पहा, 2 इयर्स इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट MSc कोर्स ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑफ NCERT इन द कन्सर्न सब्जेक्ट। MSc झालेलं असणं आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे NCERTच्या कन्सर्न सब्जेक्टनुसार, म्हणजे त्या त्या विषयामध्ये, किंवा मास्टर डिग्री इन कन्सर्न सब्जेक्ट विथ ॲटलीस्ट 50% मार्क्स अँड BEd, म्हणजे मास्टर डिग्री जी आहे पदव्युत्तर पदवी ही 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि BEd असणं आवश्यक आहे। PG साठी पहा, इंग्लिश, त्याच पद्धतीने हिंदी, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विविध विषयांकरता ही पदं भरली जाणार आहेत। यासाठी प्रतिमाह जे मानधन आहे हे मानधन 27,500 इतकं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। यानंतर PGT कॉम्प्युटर सायन्ससाठी सुद्धा पदं रिक्त असून यासाठी 50% गुणांसह BE ऑर BTech किंवा BE BTech एनी स्ट्रीम अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीने MSc कॉम्प्युटर सायन्स, MCA, BSc कॉम्प्युटर सायन्स, BCA इक्विवेलेंट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सब्जेक्ट असणंसुद्धा गरजेचं आहे, म्हणजे समतुल्य अर्हत आहे ही सुद्धा तुमच्याकडे जर असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्ही ॲप्लाय करू शकता। यासाठी सुद्धा मानधन 27,500 इतकं प्रतिमाह असणार आहे। यानंतर पुढील पद आहे ट्रेनर्ड ग्रॅज्युएट टीचर, आणि ट्रेनर्ड ग्रॅज्युएट टीचर या पदांकरिता विविध जी विषय आहेत ते इंग्लिश, हिंदी, संस्कृत, सोशल स्टडीज, मॅथ्स आणि सायन्स या विविध पदांकरता ट्रेनर्ड ग्रॅज्युएट टीचर्स असणं आवश्यक आहे। यासाठी पहा, पात्रता काय आवश्यक आहे, 4 इयर्स इंटिग्रेटेड डिग्री कोर्स ऑर रिजनल कॉलेजेस ऑफ एज्युकेशन ऑफ NCERT इन द कन्सर्न सब्जेक्ट विथ ॲटलीस्ट 50% मार्क्स इन ॲग्रिगेट, 50% गुणांसह NCERTच्या निकषानुसार 4 वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे, किंवा सेकंड क्लास बॅचलर डिग्री विथ ॲटलीस्ट 50% मार्क्स इन द कन्सर्न सब्जेक्ट, 50% गुणांसह द्वितीय श्रेणीतील बॅचलर डिग्रीसुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी BEd झालेलं असणं आवश्यक आहे। लँग्वेज कॉम्बिनेशनसह BEd झालेलं असणं गरजेचं आहे। प्रतिमाह मानधन असणार आहे 26,250 इतकं। या ठिकाणी पाहू शकता, फॉर ट्रेनर्ड ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश, TGT इंग्लिशसाठी या ठिकाणी इंग्लिश विषयातून 3 इयर्स डिग्री झालेली असणं आवश्यक आहे। हिंदीसुद्धा 3 इयर्स हिंदी असणं आवश्यक आहे। संस्कृत, त्यानंतर सोशल स्टडीज, मॅथ्स रिलेटिव्ह सब्जेक्टमधून तुमची डिग्री झालेली असणं गरजेचं आहे। मॅथ्ससाठी पहा, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्स यापैकी किमान 2 सब्जेक्ट असणं गरजेचं आहे। सायन्ससाठी बॉटनी, झूलॉजी आणि केमिस्ट्री अशा पद्धतीनं पात्रता धारण करणं आवश्यक आहे। पास इन द सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट CTET पास असणं गरजेचं आहे। यानंतर प्रायमरी टीचरची सुद्धा पदं रिक्त आहेत। यामध्ये प्रायमरी टीचरसाठी पहा, सिनियर सेकंडरी म्हणजेच 12वी 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन DLED किंवा DEd किंवा DTED उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि प्रतिमाह मानधन मिळणार आहे 21,250 इतकं। यानंतर कॉन्फिडन्स टू टीच थ्रू हिंदी अँड इंग्लिश मीडिया, म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून शिकवण्यासाठी या ठिकाणी मीडिया किंवा तुमच्याकडे तेवढी पात्रता असणं गरजेचं आहे। पास इन द सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट अर्थात CTET या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे प्रायमरी टीचरसाठी। यानंतर काउन्सिलरचं पद रिक्त आहे पहा,
BA/BSc सायकोलॉजी विथ सर्टिफिकेट इन डिप्लोमा इन काउन्सिलिंगसाठी आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला प्रतिमाह मानधन 26,250 इतकं असणार आहे आणि एक वर्षाचा अनुभवसुद्धा या ठिकाणी गरजेचा आहे। डॉक्टर मिनिमम MBBS अँड रजिस्टर्ड विथ MCI 1,000 पर डे फॉर 2 आवर्स असं या ठिकाणी मानधन असणार आहे। म्हणजे 2 तास दिवसाला 1,000 रुपये, म्हणजे तुम्ही रोज 2 तास आलात तर या ठिकाणी 1,000 रुपये प्रमाण म्हणजे 30,000 प्रतिमाह मानधन असणार आहे। नर्स JNM और BSc नर्सिंग और डिप्लोमा इन नर्सिंग अँड शूड पजेस सर्टिफिकेट ॲज अ रजिस्टर्ड नर्स अँड मिडवाईफ 750 पर डे इतकं या ठिकाणी मानधन असणार आहे। स्पोर्ट कोच इन्स्ट्रक्टर एक्सेपेक्ट बॉक्सिंग BPED विथ स्पेशलायझेशन अँड एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। यानंतर यासाठी मानधन आहे पाय 21,250 इतकं। आर्ट अँड क्राफ्ट स्पेशलायझेशन इन व्हिज्युअल परफॉर्मिंग आर्ट डिप्लोमा इन फाईन आर्ट यासाठी मानधन असणार आहे 21,250। कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर फॉर प्रायमरी सेकंडरी BE BTEC कॉम्प्युटर सायन्स BCA MCA MSc ही सर्व पात्रता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा पाहू शकता। ही सर्व पात्रता जर तुमच्याकडे असेल तर यासाठीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। मानधन असणार आहे प्रति माह 26,250 इतकं। योगा टीचरसाठी ग्रॅज्युएट इन एनी सब्जेक्ट और इक्विवॅलंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 1 इयर ट्रेनिंग इन योगा फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि यासाठी मानधन असणार आहे 21,250 इतकं। त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर 12वी पास यासाठी 35 वर्ड पर मिनिट टायपिंग स्पीड इन इंग्लिश असणं गरजेचं आहे आणि 30 वर्ड पर मिनिट इन हिंदी टायपिंग असणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं एक्सटेन्सिव नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। नॉलेज ऑफ टॅली विल बी प्रेपर्ड टॅलीमधील नॉलेज असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे। सब स्टाफ प्रिव्हियसली नोन ॲज ग्रुप डी एम्प्लॉई यासाठी 10वी पास असणं गरजेचं आहे। मिनिमम वेजेस ॲज पर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ॲप्लिकेबल फॉर सेमी स्किल्ड अनस्किल्ड म्हणजेच सेंट्रलच्या वेजेसनुसार देयकानुसार या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाईल। या सर्व पदांसाठी वयोमर्यादा जी आहे ही वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष इतकी वयोमर्यादा या ठिकाणी दिली गेलेली आहे। आता ही जी सर्व पदं आहेत ही सर्व पदं केंद्रीय विश्वविद्यालय अर्थात KVS मार्फत भरली जाणार आहेत। केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर या ठिकाणची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यासाठी ही पदं भरली जाणार आहेत। इंटरव्ह्यू नोटीस दिलेली आहे पहा। शैक्षणिक सत्र 2022-23 के लिए अंशकालीन कॉन्ट्रॅक्च्युअल अर्थात ही सर्वच्या सर्व पदं जी आहेत ते अंशकालीन अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत। शिक्षक शिक्षिका की चयन सूची पॅनल तयार करणे के हेतु नियमानुसार साक्षात्कार का आयोजन म्हणजे इंटरव्ह्यूचं आयोजन दिनांक 25/2/2022 एवं 26/2/2022 म्हणजे 25 आणि 26 या दोन्ही दिवशी सकाळी 8 वाजता या ठिकाणी मुलाखतीचं नियोजन केलेलं आहे। इच्छुक अभ्यर्थी प्रमाणपत्र की मूल प्रतियोगिके साथ स्वयं के खर्च पर साक्षात्कार के हेतु उपस्थित हो म्हणजे तुम्ही स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे। अभ्यर्थियों को हिंदी एवं इंग्रजी दोनों माध्यम से पढ़ाने की योग्यता होनी चाहिए कृपया समय का विशेष ध्यान दे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता PGT साठी मुलाखत कधी आहे पहा 26/2/2022 सकाळी 8 वाजता TGT साठी सुद्धा मुलाखत 26/2/2022 सकाळी 8 वाजता PRT साठी प्राथमिक शिक्षकासाठी 25/2/2022 सकाळी 8 वाजता अन्य शिक्षक कर्मचाऱ्यांची सुद्धा 25/2/2022 सकाळी 8 वाजता या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे। कॉम्प्युटर प्रशिक्षक डाटा एंट्री ऑपरेटर आणि सब स्टाफ जो ग्रुप D साठी आहे यांची 26/2/2022 रोजी सकाळी 8 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे। आणि तुम्हाला आवेदनपत्र ही संपूर्ण जाहिरात ajni.kvs.ac.in या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल। ते पूर्णतः या ठिकाणी डाउनलोड करून सविस्तररित्या या ठिकाणी माहिती घ्या। मित्रांनो काही माहिती संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र धारण करत असाल तर चांगल्या प्रकारचं प्रतिमाह मानधन या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे अप्लाय करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा। अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।